हनुमानाचं जन्मस्थान हे नाशिकमधलं अंजनेरी नव्हे तर किष्किंधा असल्याचा दावा मठाधिपती गोविंदानंद सरस्वती यांनी केला आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात नाशिकमधले साधू आणि अंजनेरीचे ग्रामस्थ आक्रमक झालेत. काही वेळापूर्वी या सगळ्यांनी रास्ता रोकोही केला. गोविंदानंद यांच्या दाव्यामुळे नाशिकमधले साधू संत त्याचप्रमाणे अंजनेरी गावातले ग्रामस्थ हे संतप्त झालेले आहेत. गेल्या दोन चार दिवसांपासून हा वाद सुरू आहे आणि त्या वादाची परिणिती आज अशी झाली की संतप्त झालेले ग्रामस्थ आणि साधू संत हे रस्त्यावर आले आणि त्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळे दोनही बाजूची वाहतूक काही काळ स्थगित झाली होती. रास्ता रोकोची ही दृश्य आपण पाहत आहे. आमची भूमिका हीच आहे की हनुमान जन्मभूमी हीच आहे. आम्हाला सिद्ध करायची गरज नाही आहे, कारण एखाद्या व्यक्तीने यावं, काहीतरी वक्तव्य करावं आणि भक्तांच्या मनामध्ये काहीतरी विष कालवून जावं हे आम्ही होऊ देणार नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, या देशाला कायदा आहे, कायद्याची सुव्यवस्था आहे. आणि ज्या व्यक्तीला जर माहीत असेल की या देशाला कायदा आहे तर त्या व्यक्तीनं हे घेऊन मिरू नाहीये, ही माझं त्यांना सांगणं आहे. पण आपण पुढे काय करू? पुढं आम्ही सर्वात महत्व आम्ही पुढं काय करू? कागदपत्र सगळे आम्ही जमा करू, आम्ही विचार करू, एक कमिटी आम्ही तयार करू, एक समिती, आणि आम्ही कोर्टामध्ये जाऊ. काय ते समितीचं काय काम असणार? समितीचं काम असणार की जे काही पुरावे आहेत हनुमान जन्माचे, हनुमंतराच्या जन्माचे, ते आम्ही सगळे घेऊन जाऊ. न्यायालयामध्ये जाण्याचा इशारा दिला जातोय. हनुमान जन्मस्थळ बचाव समिती अशी आम्ही समिती स्थापन करू आणि शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही जे कोर्टात जे आमचे महंत जे हे करतील, त्यांचे पुरावे सादर करतील, त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहू. जाने का जरूरत ही नहीं पड़ेगा. जब सिद्ध है यह जन्मभूमि है तो सिद्ध को और सिद्ध करने कोई जरूरत नहीं. वो प्रमाण मांगते हैं. वो प्रमाण का कोई जरूरत नहीं. प्रमाण है ना, पर्वत है आपका, ब्रह्मगिरी है, त्र्यंबक राज है, इससे और बड़ा क्या प्रमाण है? वो बाहर से आकर के यहाँ कुछ भी कहेगा वो चलेगा नहीं, वो मान्य नहीं है, अमान्य है. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.